खासदार आमदार आपल्या दारी या कार्यक्रमातून आमदार शहाजी बापू पाटील आणि खासदार रणजित निंबाळकर सांगोल्याच्या दौऱ्यावर फिरतायत। कालपासून हा दौरा सुरू झालेला आहे। मोठ्या संख्येनं दिवसा एवढं ऊन असून सुद्धा लोकांची हजेरी आहे। बापू, दौरा सुरू झालेला आहे, काय काय तुमची भूमिका आहे याच्यात मांडता? कालच्यापासून या विभागाचे एक तरुण तडफदार भारतीय जनता पार्टीचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा दौरा सुरू आहे। काल 16 जवळजवळ 30-40 गावचा दौरा झाला, 7-7 सभा झाल्या। अत्यंत कडक ऊन असताना सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन जनतेने त्यांचं स्वागत केलं, कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं, भव्य अशा त्यांच्या मिरवणुका काढल्या। कारण खासदारांनी या तालुक्याला गेल्या 2.5 वर्षात भरभरून दिलेलं आहे याची प्रचिती या तालुक्याच्या जनतेला आलेली आहे। बापू, तुम्ही भाषणात बोलताना म्हणला पवारांना हे आपलं मानतात, पण पवार कधी हे करतील कळणार नाही, किती आमदारांना असा दगा झाला असता? पवार साहेब या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत माझ्यासाठी, तर ते आता मानतात का नाही सध्या माहीत नाही। 45 वर्ष पालक होते माझे ते राजकारणातले, पण पवार साहेबांच्या राजकारणाचा संपूर्ण इतिहास जर बारकाव्यानं अभ्यास केला, त्यांच्याजवळ जे गेले त्याला त्यांनी हळू चिरडूनच खाली बाद करून टाकलं। सगळे पक्ष पवारापाशी गेले प्रेमानं, शेका पक्षासहित राज्यातले सगळे पक्ष बारके बारके संपवले। शिवसेनेला पवार साहेब कधीच माफ करत नाहीत, कारण या राज्यात शिवसेनेच्या लोकांनी जेवढी पवार साहेबांवर टीका केली तेवढी कुठल्याही पक्षानं टीका केलेली नाही। किती आमदार तुम्ही म्हणला तुमचे तिकीट कापाय तयारी होते? हे अजितदादा, जयंत पाटील, पवार साहेब यांचं, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरवे, हा हळवारपणे प्लॅन चालला होता की शिवसेना येणाऱ्या निवड्या 10-15 वर काही जाऊ द्यायची नाही। दुर्दैवानं आमचे त्यावेळचे नेते उद्धव साहेब, त्यांच्या वेगवेगळ्या काही आजाराचं कारण, काही कोरोनाचं कारण, ही परिस्थिती बघायला मंत्रालयाकडे येत नव्हती। हा धोका टाळून हिंदू हृदय सम्राटांची शिवसेना ही तडफदारपणानं वाढली पाहिजे, पुढं गेली पाहिजे या विचारानंच खंबीर नेते असलेले एकनाथजी शिंदे साहेबांकडे आम्ही शिवसेनेचं नेतृत्व दिलं। आमची शिवसेना वाढणार, सगळ्या निवडणुका भरघोसपणानंच जिंकणार। नाही, किती आमदारांची तिकीटं कापाय तयारी होती तुम्ही म्हणला तुमचे? सर्वसाधारणपणे यातल्या 40 लोकांची यादी त्यांच्याकडे होती, त्या शहाजी पाटीलसुद्धा होता। तिकीट कापायचं? कापायचं। बरं, साहेबांनी सांगितले आता 2000 कोटी रुपये, 2000 खोके एवढे तुम्हाला निधी दिलेला आहे। आता हा निधी टप्प्याटप्प्यानं जून जुलैपर्यंत 3000 कोटीवर जाईल। 300 खोकी 3000 खोक्यावर जाईल एवढा निधी मला या सरकारनं दिलेला आहे, आणि तो व्यवस्थितपणे तालुक्यात मार्गी आहे। येणाऱ्या विधानसभेला समोर जाताना या तालुक्यातले कमी जास्त प्रमाण म्हणतं 70% प्रश्न मी सोडवलेले असतील, जे प्रश्न 100 वर्षापासून पेंडिंगला पडलेले आहेत। आता निवडणुकीत काही अडचण नाही, कधी निवडणूक लागली? अहो, उद्या मैदान लागू द्या, आता कशाला मोकळं पोकळ मेळावं घेत आणि उगा खर्च करत सुटला आहे। या मैदान लावा, आम्ही तयार आहे त्यावेळच्या मेळाव्याला माझ्या आणि त्या भाषणाला माझ्या। आता आरडून ओरडून खोकीन कशाही खोकीन काय खोकी काढल्या ते, हिथं आमच्या इथे डाळिंबाची खोकी, द्राक्ष आणि खोक्याचं, माझ्या 50 खोक्या जर ही बोललं अजितदादा उद्धव साहेब यांना सांगतो लगाय पाटलाची अवलाद आहे, जातीवंत अवलाद आहे, 250 खोकी अशी जमीन पत्रावळ्या पत्ते फेकते, तशी मी 7 बार फेकलेल्या अवलाद तुझं 50 खोक ह्या शहाजी पाटलाला नागजपासून कोळेगावपर्यंत जाऊन इस काढून टाकल। ही इस काढणारा कर्णाची अवलाद आहे, ही घरात घेऊन जाणारी अवलाद नाही। तुम्ही साठवून ठेवा, नातवासाठी पोरासाठी नासून तुमचं जाणार, आमचा खळखळी जरा आलं इकडे गेलं तिकडे, चला संध्याकाळी निवान झोप। आपल्यासोबत खासदार आहेत, खासदार साहेब ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय काय निवडणुकीची नांदी म्हणायची? निवडणुका ह्या अजून खूप लांब आहेत, विधानसभा निवडणुकीला तर 1.5 वर्ष अवधी आहे, पण लोकांनी मतदान दिलं, लोकांच्या प्रेमातनं आपण उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे। खासदार झाल्यानंतर मोठ्या योजना, जशा आपण पाण्याच्या योजना प्रत्येक तालुक्याची मार्गीला लावली,
त्या पद्धतीने छोट्या छोट्या गावातल्या छोट्या छोट्या अडचणी समजून करण्या घेण्याकरता आमदार शहाजीबापू पाटील साहेबांनी आम्ही हा संयुक्त दौरा घेतलेला आहे. किती आत्तापर्यंत सांगवलेला किती निधी योजना मात्र भरपूर झाल्या. जसं आता टेंबूचं अतिरिक्त एक TMC पाणी आता आम्ही मंजूर करून घेतलेलं आहे. आज उद्या आम्ही बापू आणि आम्ही ते संयुक्त बैठकीला जातो आहे. त्याचबरोबर राजेवाडी मार्गे आता आम्ही नवीन धरण प्रस्तावित केलेलं आहे. ते महाबळेश्वरच्या पायथ्याशी सुशी त्याचं सर्वेक्षणाचं टेंडरसुद्धा मागच्या महिन्यामध्ये झालेलं आहे. त्याचबरोबर निरा देवधरमध्ये सांगोल्याचा समावेश झालेला आहे. त्याचं परिपत्रकसुद्धा निघालेलं आहे. याचबरोबर उजनी धरणातून 2 TMC सांगोला उपसा सिंचन योजनेची फाईल आता अंतिम मंजुरीसाठी कॅबिनेटला जाईल. 1000 ते 1500 कोटी रुपयाच्या खर्चाची अपेक्षित लागत असणारी योजना ही सुद्धा मंजूर झाली. छोटे मोठे असे रस्त्याचे म्हणजे CRFचे फंड असतील, पंतप्रधान रोडचे फंड असतील, त्याच्याबरोबर NHAIचे फंड असतील, जवळपास 400 ते 500 कोटी रुपयाचे फंड तालुक्यामध्ये आले. एकच रस्ता 300 कोटी. माढा लोकसभा पुढची पाण्यावर होणार नाही. माढा लोकसभा पुढची कुठली इलेक्शन पाण्यावर होणार नाही. मी आजही माझ्या शब्दाला ठाम आहे. तर हे होते आमदार शहाजी बापू आणि खासदार रणजित निंबाळकर. ज्या पद्धतीनं भर उन्हात हे दौरे चालले आहेत, या उन्हातसुद्धा प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळतोय आणि फार मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत केलं जात आहे. पुढची माढा लोकसभेची निवडणूक पाणी आणि दुष्काळ या प्रश्नावर होणार नाही ही त्यांची भूमिका आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.